औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तसेच विभागामध्ये शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र कृषी विभागाने कडक नियम करूनही कृषी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. अनेक तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 29 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झालेल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 9, जालना जिल्ह्यातील 7 आणि बीड जिल्ह्यातील 13 तक्रारींचा समावेश आहे. यामध्ये सोयाबीन, कांदा बियाणे, युरिया, डीएपी खत जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. बी बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना बोगस देऊन त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, जादा दराने खत बियाणे विक्री होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी कृषी विभाग कामाला लागला आहे. कृषी विभागाकडून विक्रेत्यांकडे नमुने जमा करून तपासणीसाठी पाठवले जातात. गेल्या वर्षभरामध्ये औरंगाबाद विभागामध्ये तब्बल 6000 वर तपासण्यांमध्ये 1600 वर नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले आहेत. यातील 2000 नमुने हे बोगस असल्याचं दिसून आलं. औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातील कृषी अधिकाऱ्यांनी 6039 विक्रेत्यांची गेल्या वर्षभरात तपासणी केल्या. दरम्यान 1630 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यातील 232 नमुने अप्रमाणित आढळून आले. यातील 58 विक्रेत्यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.